आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेले प्रसिद्ध अभिनेते जयंत वाडकर यांनी प्रेक्षकांना घरामध्ये राहण्याचं आवाहन केलेलं आहे. बिंबिसार या त्यांच्याच सोसायटीमध्ये कोरोनाग्रस्त महिला सापडल्यानं भीतीचं वातावरण आहे. पाहूया जयंत वाडकर यांनी काय आवाहन केलंय. अभिनेते जयंत वाडकर यांनी कोरोना संदर्भातील स्वतःचा अनुभव प्रेक्षकांसमोर कथन केलाय आणि खास कर्नाळा न्यूजच्या प्रेक्षकांना संचारबंदीचं पालन करत घरामध्ये राहण्याचं आवाहन केलंय. जयंत वाडकर राहत असलेल्या बिंबिसार सोसायटीमध्येही परदेशामधून आलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे, ज्यामुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. हीच वेळ आपल्यावरती येऊ नये यासाठी घरी राहा, सुरक्षित राहा असा संदेश त्यांनी दिलाय. नमस्कार, मी जयवंत वाडकर. आत्ताच न्यूजमध्ये सगळ्यांना कळतच आहे की बिंबिसारची काय परिस्थिती आहे. मला वाटतं बिंबिसारमध्ये 4 दिवसांपूर्वी एक दुबईवरून आलेली बाई होती, ती आमच्या 19 नंबरमध्ये होती, पण तिला एक क्वारंटाईन केलं होतं, पण ती राहिली नाही, खाली आली. मग सोसायटीवाल्यांनी कंप्लेंट केली, मग तिला घेऊन गेले. ते सगळं झालं कारण का तिला पॉझिटिव्ह नव्हती ती, पण एक स्वित्झर्लंडहून आलेली बाई परवा इथे सापडली आणि मग तिला घेऊन गेले. तिला घेऊन गेल्यानंतर मग तेव्हा पण खूप पोलीस आले होते आणि मग नंतर तिच्या म्हणजे हस्बंड म्हणा, नवरा म्हणा, मुलगा म्हणा, सगळ्यांना नेलं होतं आणि त्यांची मेड वगैरे ते सगळे आता पॉझिटिव्ह आले, 3-4 लोक. त्यामुळे मग आज आमच्याकडे सगळेच बिचारे भाजीवाले, त्यानंतर किराणावालेवाले, मेडिकलवाला, एक डॉक्टर, सगळ्यांनाच घेऊन गेलेत. आत्ता संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत ते चालू होतं सगळी कारवाई आणि टोटल सील केलेलं आहे. आम्हाला कोणाला बाहेर जायलाच नाही, म्हणजे आम्ही जातच नव्हतो, सगळेच घरी आहेत. तर मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो या निमित्तानं, कारण का आतापर्यंत आपण ते न्यूज बघत होतो, ऐकत होतो असं वाटत होतं, पण ज्यावेळी माझ्या स्वतःच्या सोसायटीमध्ये घडलंय त्यानंतर त्याची परिस्थिती बघतोय, त्याची ग्रॅव्हिटी बघतोय, अक्षरशः सगळं सील केलंय. सुबोध भावे, अतिशा नाईक, स्वप्नील जयकर, अमित भंडारी, हे जिथे राहतात तिथे कोणी जाऊ शकत नाही, तिथून कोणी येऊ शकत नाही. म्हणजे अगदी इमर्जन्सी असेल तर, कारण पोलीस आणि ती सगळी यंत्रणा अजूनही आहे. आमचं मेन गेटला पण पोलीस आहे, कोणाला गाडी आत येऊन देत नाही. तर मला असं वाटतं की ही परिस्थिती तुमच्यावर ओढवायची नसेल तर प्लीज घराबाहेर पडू नका, असे हात जोडून विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, कर्नाळा न्यूज.